जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील ओढरे गावामध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत. आपण बघू शकतो की गावात रस्ता नसल्यामुळे त्या ठिकाणी जी बस आहे ती गावामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करत नाही आणि गावाच्या बाहेर रस्त्यावर या ठिकाणी हे शेकडो विद्यार्थी आहे आणि या ठिकाणी रस्त्यावर उभं राहून यांना या ठिकाणी बसची वाट पाहावी लागते. आपण बघू शकतो की आपल्यासोबत या ठिकाणी विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर काही गावकरी आहेत. काय सांगाल आपण या ठिकाणी रोज बसची वाट पाहता, काय सांगाल? आम्ही इथं बसची वाट पाहतो पण बस इतकी भरून जाते की बाकीची मुलं खालीच राहून जातात आणि सोडून निघून जातात. ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणजे गावात येत नाही बस, कारण की रस्ता फुटलेला आहे. काय सांगतील? इथं हा रस्ता चालू झाला पाहिजे एवढंच, कारण की बस मध्ये मुलांना जागा राहत नाही आणि संध्याकाळी शाळा सुटते तर 4:30 बस नाही, रात 5:30 बस येते. त्याचबरोबर काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपल्या बरोबर आहे. काका काय सांगाल या ठिकाणी आपल्याला सर्वांना गावाच्या बाहेर रस्त्यावर बसची वाट पाहावी लागते? बसची वाट पाहावी लागते. कमीत कमी 2 ते 3 वर्ष झाले, अजून तो रस्ता झालेला नाही आहे. आपण पाठपुरावा करत नाही का? पाठपुरावा केलेला आहे पण नुसता भूलथापा देऊन निघून जातात. आपण बघू शकतो या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे जी बस आहे त्या ठिकाणी गावात जात नाही आणि जे शेकडो विद्यार्थी आहे त्यांना या ठिकाणी रस्त्यावर बसून त्याचबरोबर स्मशानभूमीवर बसून त्या ठिकाणी बसची वाट पाहावी लागते. खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.